अब्दुल सत्तार पुन्हा एकदा भडकले. तुम्ही आम्हाला किराणा माल समजता का? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुम्ही किराणा माल समजता. मंत्री अब्दुल सत्तार यांची अधिकाऱ्यांवर अरेरावी. दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं अब्दुल सत्तार भडकले. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या रेडी बंदरावरील दौऱ्यात हा प्रकार घडलाय. महसूल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे रविवारी संध्याकाळी उशिरा माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह वेंगुर्ले इथल्या रेडी बंदराची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी रेडी पोर्ट्सचे कंपनीचे अधिकारी वगळता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे सत्तार भडकले. सत्तारांचा अधिकाऱ्यांवर अरेरावी करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. चपरासी एक आहे फक्त, असं नाही चालणार. तुम्ही 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 अधिकारी आहात, तुम्ही सीओ आहेत, आणि सीओला माहित नाही म्हणजे कसं चालाल? मी 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 हे मला तर मी माझ्या आयुष्यामध्ये पहिला पहिला ज्या खात्याचा राज्यमंत्री त्या ठिकाणी जातो आणि कोणीही जबाबदार अधिकारी नाहीये. हे सीओ साहेब तुमचं हे मला तर चांगलं नाही वाटलं. मी तर तुम्हाला फार हुशार अधिकारी समजतोय. नाही नाही, हे तर मी याची तक्रार तर मी लेखी करणार आहे. मी चीफ सेक्रेटरीला मी करेल. आणि कोण अधिकारी दिला होता का आला नाही? 5 दिवस झाले मला माझा कार्यक्रम होता इथे या जेटीवर. फक्त प्रायव्हेट कंपनी सारखा प्रायव्हेट ज्या लोकांना चालवायला दिला ते सर्व दिसू लागले. एकही शासकीय अधिकारी नाहीये. तुमच्यासारखा एक आय एस ऑफिसर इतक्या बेजबाबदारपणाने ड्युटी लावतो तुम्हाला काही समजत नाही. तुम्ही तर आम्हाला किराण दुकान समजले. आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आणि सरकार आहे. सरकारचे हे हाल असेल तर बाकी लोकांचे काय हाल असेल? ते मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी नाही म्हणून सर्वांसमक्ष मेरीटाईम बोर्डाच्या सीओ आणि सगळ्यांच्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने बोलत होते ही पद्धत जर बघितली तर त्या मंत्र्यांना शोभतही का? म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की अब्दुल म्हणजे पूर्ण प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही.